हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आज तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह ऑन ट्रान्समिशन फॉर मेकॅनिकल मोटर व्हेकल ट्रेड यासाठी ऑब्जेक्टिव्ह सोडून दाखवणार आहे. तर पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे सिक्रोमॅस मेकॅनिझम यासाठी बसवलेला असतो. ऑप्शन दिलेला आहे, वाहनाचा स्पीड वाढवण्यासाठी, वाहनाचा स्पीड कमी करण्यासाठी, गिअर एंगेजमेंट स्मूथ होण्यासाठी, वरीलपैकी एकही नाही. तर उत्तर बरोबर आहे, गिअर एंगेजमेंट स्मूथ होण्यासाठी हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, स्लायडिंग मॅच गिअर बॉक्समध्ये याद्वारे गिअर एंगेज होते. ऑप्शन दिलेलं आहे, क्लच स्लीवच्या मूव्हिंगमुळे, सिक्रोनायझर युनिटद्वारे, कमीत कमी मॅन्युअल फोर्सद्वारे, गिअर व्हीलच्या स्लायडिंगमुळे. तर बरोबर उत्तर आहे, गिअर व्हीलच्या स्लायडिंगमुळे. पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे, यामुळे गिअर शिफ्टिंग कठीण जाते. ऑप्शन दिलेलं आहे, क्लच डिस्क झिजलेली असल्यामुळे, मेन शाफ्ट बेअरिंग खराब असल्यामुळे, सिक्रोनायझर युनिट खराब झाल्यामुळे, गिअर बॉक्समध्ये जास्त ऑइल असल्यामुळे. तर बरोबर उत्तर आहे, सिक्रोनायझर युनिट खराब झाल्यामुळे हे बरोबर उत्तर आहे. पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे, यामुळे गिअर स्लिप होतात. ऑप्शन दिलेले आहे, सिक्रोनायझर झिजलेला असल्यामुळे, क्लच डिस्क झिजलेली असल्यामुळे, मेन शाफ्ट बेअरिंग कोरडे झाले असल्यामुळे, क्लचची प्रेशर स्प्रिंग कमजोर झाल्यामुळे. तर यापैकी बरोबर उत्तर आहे, सिक्रोनायझर झिजलेला असल्यामुळे. पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे, एका विशिष्ट गिअरमध्ये आवाज यामुळे येतो. ऑप्शन दिलेलं आहे, अपुरा क्लच पॅडल फ्री प्ले, खराब गिअर टीथ, ब्रेक असलेला गिअर बॉक्स केस, सिक्रोमॅस युनिट खराब झाल्यामुळे. तर यापैकी ऑब्जेक्टिव्हपैकी उत्तर बरोबर आहे, सिक्रोमॅस युनिट खराब झाल्यामुळे. पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे, यामुळे पॉवर ट्रान्समिशन होत नाही. ऑप्शन दिलेले आहे, अतिशय क्लच पॅडल फ्री प्ले, स्पीडोमीटरचा गिअर खराब झाल्यामुळे, काउंटर शाफ्टला जास्तीत जास्त एंड प्लेमुळे असल्यामुळे, किंवा क्लच डिस्क झिजल्यामुळे. तर यापैकी बरोबर उत्तर आहे, क्लच डिस्क झिजल्यामुळे. पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे, फोर व्हील ड्राईव्ह उपयोगात आणला जातो. ऑप्शन दिलेलं आहे, नेहमी किंवा उंच टेकडी चढताना, किंवा वाळूवरून किंवा चिखल असलेल्या जमिनीवरून जाताना, किंवा टेकडी उतरताना. तर बरोबर उत्तर आहे, वाळूवरून किंवा चिखल असलेल्या जमिनीवरून जाताना फोर व्हील ड्राईव्हचा उपयोगात आणला जातो. पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे, फ्रंट व्हील ड्राईव्ह एंगेज करताना खालीलपैकी कोणता पार्ट उपयोगात येतो. ऑप्शन दिलेले आहे, क्लच लॉकिंग डिव्हाइस, लो रेंज गिअर, हाय रेंज गिअर, प्रायमरी गिअर बॉक्स शाफ्ट. तर यापैकी बरोबर उत्तर आहे, क्लच लॉकिंग डिव्हाइस. पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे, क्लच असेंब्लीमध्ये जुडलेल्या स्थितीत यामुळे आवाज येतो. ऑप्शन दिलंय, खराब प्रेशर स्प्रिंग, क्लच लाइनिंगवर ग्रीस किंवा ऑइल असल्यामुळे, क्लच पॅडल
फ्री प्ले जास्त असल्यामुळे काउंटर शॉटचा एंड प्ले जास्त असल्यामुळे, तर बरोबर उत्तर आहे खराब प्रेशर स्प्रिंग, हे बरोबर उत्तर आहे. पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे न्यूट्रल स्थितीत यामुळे गिअर बॉक्समध्ये आवाज येतो. ऑप्शन दिले आहे सदोष क्लच डिस किंवा सेंटर जॉईंट रबर माउंटिंग डॅमेज झाल्यामुळे किंवा काउंटर शाफ्ट गिअरमध्ये जास्त एंड प्ले असल्यामुळे किंवा स्प्लाईन जास्त घट्ट किंवा जाम असल्यामुळे. तर यापैकी बरोबर उत्तर आहे काउंटर शाफ्ट गिअरमध्ये जास्त प्ले असल्यामुळे, हे बरोबर उत्तर आहे. पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे वाहन सरळ पुढे धावत असताना डिफरेन्शियल आणि रिअल ॲक्सिल युनिटमध्ये यामुळे आवाज येतो. ऑप्शन दिलेले आहे ॲक्सल शाफ्टला प्ले जास्त असल्यामुळे किंवा हब बेअरिंग झिजलेली असल्यामुळे किंवा सदोष सन आणि स्टार गिअरमुळे किंवा क्राऊन व्हील आणि पिनियॉनमध्ये जास्तीत जास्त बॅकलॅश असल्यामुळे. तर यापैकी बरोबर उत्तर आहे क्राऊन व्हील आणि पिनियॉनमध्ये जास्तीत जास्त क्लॅश बॅकलॅश असल्यामुळे, हे बरोबर उत्तर आहे. पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे एखादा इंजेक्टर मूळ जागेवरून निघालेला असेल, डिस्कनेक्ट झालेला असेल, म्हणजेच डिस्कनेक्ट झालेला असेल तर इंजिनपासून आवाज येण्याची खालील कोणती कारणे असतात. तर यापैकी ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहे इंजेक्शन टायमिंग चुकीचा असणे, इंजेक्टर खराब असल्यामुळे, हेड गॅस्केट खराब झाल्यामुळे, जास्त टॅपेट क्लिनर्समुळे. यापैकी बरोबर उत्तर आहे इंजेक्टर खराब झाल्यामुळे. पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे पिस्टन स्लॅब होण्याचे कारण काय. ऑप्शन दिलेलं आहे इंजेक्शन टायमिंग चुकीचा असणे, सिलेंडर बोअर झिजलेला असणे, इंजेक्टर सदोष असणे किंवा सदोष FIP. तर यापैकी बरोबर उत्तर आहे सिलेंडर बोअर झिजलेला असणे, हे बरोबर उत्तर आहे. पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे सिलिंडर हेडमधून फुस असा आवाज येण्याचे कारण काय. ऑप्शन दिलेले आहे टॅपेट क्लिअरन्स जास्त असणे, इंजेक्शन टायमिंग जास्त असणे, प्री इंजेक्शन किंवा एअर क्लिनर सेल बसलेला असल्यामुळे. तर यापैकी बरोबर उत्तर आहे एअर क्लिनर सेल बसलेला असल्यामुळे. पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे फ्लाय व्हीलचे रिंग गिअर झिजलेली असल्यामुळे. ऑप्शन दिलेले आहे इंजिनमधून सतत आवाज येत राहतो, इंजिन क्रॅक करताना आवाज येतो, इंजिन ॲक्सिलेटर करताना आवाज येतो, इंजिन रिडायडिंग वेळी आवाज येतो. तर बरोबर उत्तर आहे इंजिन क्रॅक करताना आवाज येतो, हे बरोबर उत्तर आहे. ही सर्व ऑब्जेक्टिव ट्रान्समिशनवरील मेकॅनिकल मोटर व्हेकल या ट्रेडसाठी फार महत्त्वाची आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा व आपले कॉमेंट्स करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओसाठी तुम्हाला माहिती मिळेल. थँक्यू, धन्यवाद.